आज अन्नपूर्णा किचनमध्ये कोल्हापुरी वांग्याची रेसिपी बघू। तर चला मग आज आपण करडा वांग्याची रेसिपी तयार करूया। इथे मी छोटे काटेरी 11 वांगे घेतले आहेत, त्यांना असे उभ्या चिऱ्या पाडून आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहे आणि आतून चेक करायचे व्यवस्थित आहेत का ते वांगे। इथे मी वांग्यांना मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते, नंतर स्वच्छ करून आता ताटात एक एक वांगं आपण व्यवस्थित काढून घेऊ। सर्व वांगे काढून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं मीठ त्याच्यामध्ये वांग्यांमध्ये भुरभुरू, थोडं पेरू म्हणजे ते मीठ। असं करण्यामागचं कारण वांग्यांचं कडसरपणा निघून जातो आणि जेव्हा आपण ते तेलामध्ये टाकतो तेव्हा पाणी आणि मिठाच्या याच्याने तेलामध्ये त्याला पाणी सुटून ते नरम पडतात आणि अशा पद्धतीने छान ते सॉफ्ट शिजतात। इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल आधीच टाकून तेल गरम केले थोडे, त्याच्यामध्ये मी आता एक एक करून वांगं ठेवून आपण ते झाकण ठेवून आता वाफवून घेऊया वांगे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, मग त्यावर झाकण ठेवून वांगे चांगले वाफेमध्ये होऊ द्यायचे आहे। झाकण ठेवत जायचं, काढत जायचं, अशा पद्धतीने चमच्याने हलवून खालीवर करायची वांगे आणि व्यवस्थित ते आपल्याला वाफेमध्ये थोड्या वेळ होऊ द्यायचे तेलामध्ये चांगले। इथे तुम्ही बघू शकता आपले वांगे आता छान सॉफ्ट नरम शिजले आहेत। असे झाल्यावर आता आपण ते तेलातून बाहेर काढून घेऊ सर्व वांगे एका डिशमध्ये। नंतर पुन्हा कुकरमध्ये तेल राहू देऊ थोडं, त्याच्यात मग मी मोहरी घातली 1 चमचा, 1 चमचा जिरं घातलं, थोडी 1/2 चमचा हळद आणि हिंग पावडर ॲड केली त्यामध्ये आणि थोडं आता त्याच्यामध्ये पाणी टाकू आपण। थोडं तिखट टाकलं आणि पाणी, इथे मी 1 ग्लास पाणी पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबानुसार पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता। यात मी आधीच तयार करून ठेवलेला करडा त्यात यूज केला आहे। मागील रेसिपीमध्ये मी चवळी रेसिपी केली होती, चवळी रेसिपी खरडा, त्यातल्या उरलेली ही खरडा चटणी मी त्यात ॲड केली। आता त्याला थोडी उकळी येऊ देऊ भाजीला। भाजी चांगली उकळल्यानंतर त्यात अजून थोडं वरून मी पाणी ॲड केलं 1/2 ग्लास त्याच्यामध्ये। भाजीचं रस व्यवस्थित हलवून घेऊ। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता एक एक वांगे ॲड करायचे आहे। अशा पद्धतीने आता आपण त्यात सर्व वांगे टाकून देऊ एक एक करून। ते वांगे माझे सगळे आता टाकून झाले आहेत। चवीनुसार आपल्याला यात थोडं मीठ ॲड करायचं आहे। मीठ टाकून झाल्यावर आता मी झाकण लावून घेते कुकरचं आणि आपल्याला 1 ते 2 शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्या आहे। 2 शिट्ट्या होऊ देईल मी आता इथे कुकरच्या, 2 शिट्ट्या झाल्या आहेत आपल्या। आता आपण वाफ काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली झटपट इन्स्टंट खरडा वांग्याची रेसिपी तयार आहे। पटकन अशी भाजी आपण डब्यासाठी करू शकतो, आधीच आपण खरडाची चटणी घरात तयार करून ठेवायची। तुम्ही अशी खरडा रेसिपी वांगी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।